बाळापूर तालुक्यातील ग्राम धणेगाव येथे आमदार नितीन बापू देशमुख यांच्या शासन निधीमधून 28 लाख रुपयांच्या शेत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न करण्यात आला। बाळापूर व पातूर मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेत रस्त्याचे काम पूर्ण करणार असे यावेळी त्यांनी सांगितले। आमदार नितीन देशमुख व सरपंच शरद बाळासाहेब लांडे यांनी आणला निधी खेतून। जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते गोपाल दातकर यांची प्रमुख उपस्थिती होती। बाळापूर तालुक्यातील मौजा धणेगाव येथे आमदार नितीन देशमुख यांच्या शासन निधीतून 28 लाख रुपयांच्या शेत रस्त्याची आज सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात व थाटामाटात धणेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पाटील लांडे व शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। बाळापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितीन देशमुख यांच्या शासकीय निधीतून संपूर्ण विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांच्या हितासाठी तथा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याच्या हेतूने बाळापूर पातूर मतदार संघात मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे शेत रस्ते शेततळे अशा अनेक शेतकऱ्यांच्या हित जोपासण्याच्या योजना राबवण्याचे आमदार देशमुख यांनी ठरवले आहे। त्यावरून आज दिनांक 9 मार्च रोजी मौजा धणेगाव येथील शेत रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाठात तथा उत्साहात पार पडला। येडी गावातील प्रतिष्ठित नागरिक उमेश उमाडे सुभाष शेठ धनोकार उमेश भाऊ जाधव उमेश अप्पा भुसारी बबुल भाऊ देशमुख ज्ञानू पाटील म्हैसने अरुण भाऊ पडसकर बाळासाहेब पाटील लांडे पुरुषोत्तम पाटील टाकळी पोलीस पाटील प्रमोद लांडे विजय पाटील लांडे तसेच इतर असंख्य शिवसैनिक तथा पाहुणे व गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते। आपल्या कार्यालयात किंवा घरी न बसता या मतदार संघाचा दौरा केला, जिल्ह्याचा दौरा केला, जिथं जिथं ज्वलन समस्या असतील त्या समस्याला हात घातला, सर्व कार्यकर्त्यांना एक वेगळी ऊर्जा दिली आणि या मतदार संघातले अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले। 15-16 महिने विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बापू निवडून आल्यानंतर या 16 महिन्याच्या काळात सरकारचा समजा निधी गोठवला गेला, मतदारसंघामध्ये निधी नाही, तरी नितीन बापूंनी दिवस रात्र एक करून कोरोनासारख्या महामारीतही मुंबईच्या वाऱ्या सुरू ठेवल्या आणि मतदारसंघाच्या विकास कामाचा जो ध्यास होता ते कामं सुरूच अविरत सुरू आहेत। या 69 खेड्याच्या पाण्याचा पुरवठा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, जवळपास 225 कोटीचं या जिल्ह्यातलं सर्वात मोठं काम जर कोणी केलं असेल ते आमदार नितीन बापूंनी केलं। एमसी न्यूज करिता संतोष मोरे बाळापूर।